मराठा समाज आजपासून रास्ता रोको आंदोलन, सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गावागावात रास्ता रोको। सरकारला सगळे सोयरेच्या अंमलबजावणीची करून देणार आठवण। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस, तर रांगेंचं आंदोलन सोशल मीडियावर पोहोचवणाऱ्या विनोद उबाळे यांना पोलिसांकडून नोटीस। राज्यातील निवासी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही तोडगा नाहीत, रुग्णसेवेला मोठा फटका। अपंग आणि वृद्धांना घरातूनच करता येणार मतदान, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग देशभर सुविधा उपलब्ध करून देणार। इंडिया आघाडी पुन्हा रुळावर, यूपी मध्य प्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही जागा वाटपावर मतक्य होण्याची शक्यता। इंडिया आघाडीचा आज पुण्यात मेळावा, काँग्रेस भवनमध्ये होणार मेळावा, तर मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता। किल्ले रायगडावरून शरद पवार फुंकणार तुतारी, तुतारी पक्षचिन्हाचं आज रायगडावर होणार अनावरण। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपची आज दिल्लीत महत्वाची बैठक, सर्वच राज्यांमधील निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची जेपी नड्डांच्या अध्यक्षतेत होणार बैठक। आरपीआयची भाजपकडे लोकसभेच्या 2 जागांची मागणी, शिर्डीतून स्वतः रामदास आठवले लढण्यास इच्छुक। समृद्धी हायवेचा नागपूर भंडारा, नागपूर गोंदिया आणि नागपूर चंद्रपूर असा तिहेरी विस्तार, एमएसआरडीसीकडून निविदा जारी। माडाच्या 3033 घरांसाठी आज सोडत, ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये निघणार सोडत। बायजू कंपनी मधून संस्थापक बायजू रवींद्रन यांना हटवण्याचा मतदानातून कौल, तर भागधारकांचा बायजू वरती गैरव्यवस्थापनाचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।